तर गणेशोत्सवाला काही दिवसच उरले आहेत, त्यानिमित्ताने आपण ह्यामध्ये तुम्हाला गणेशोत्सव बॅनर एडिटिंग करण्यासाठी लागणारं जे PNG मटेरियल आहे ते सर्व दिलेलं आहे. एकाच फोल्डरमध्ये तुम्हाला ह्यामध्ये दिलेलं आहे आणि ह्याचा जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड आहे तुम्हाला व्हिडिओमध्येच कुठेही भेटून जाईल. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ येतो पूर्ण पाहायचा आणि डाउनलोडिंग प्रोसेस कशी करायची ती सुद्धा आपण ह्यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याला मटेरियल डाउनलोड केल्यानंतर मटेरियल हे दोन फोल्डरमध्ये असे दिलेलं आहे, डिवाईड केलेलं आहे. मटेरियलची साईज जर बघितली तुम्ही तर ह्यामध्ये तुम्हाला टोटल साईज आपण हे फोल्डर येते एक्स्ट्रॅक्ट केलेले आहे. त्याची जर साईज बघायला इथं प्रॉपर्टीजमध्ये तर बघू शकता इथं 480 MBच्या जवळपास म्हणजे 500 MBच्या जवळपास हे सर्व तुम्हाला मटेरियल आहे ते आपण दिलेलं आहे. आणि त्याच्या जे काही डाउनलोड वगैरे कसं करायचं ते आपण पुढे सांगणारच आहोत. तर हे तुम्हाला अशा प्रकारे दोन फोल्डर ते भेटून जातील, एक पार्ट 1 आणि पार्ट 2. तर यामध्ये पार्ट 1 आपण जे बॅकग्राऊंड्स असतील किंवा अशा प्रकारचे जे बॅकग्राऊंड्स आहेत काही दिलेले आहेत, अजून ह्यामध्ये आपण बॅकग्राऊंड आहेत ते ॲड करणार आहोत. प्लस ह्यामध्ये PNG मटेरियलसुद्धा दिलेलं आहे, जे एडिटिंगसाठी लागणार आहे तुम्हाला मटेरियल आहे तेसुद्धा दिलेले आहेत. आणि ह्याच्यात काही कॅलिग्राफी टेक्स्ट दिलेले आहेत, तर कॅलिग्राफी टेक्स्ट आहेत ते आपण स्वतः इथं तयार केलेले आहे ते फॉन्ट वगैरे वापरून. तर अशा प्रकारचे सर्व प्रकारचे जे काही पहिल्यापासून ते लास्टपर्यंत तुम्हाला गणेश विसर्जनापर्यंतच्या ज्या सुद्धा ह्याच्यामध्ये आपण कॅलिग्राफी आहेत त्या अशा प्रकारे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही यूज करू शकता तुमच्या बॅनर डिझाईनमध्ये. तर हे सर्व तुम्हाला इथं फोल्डरमध्ये आपण 36 ते 35 अशा कॅलिग्राफी त्या टेक्स्ट आहेत ते दिलेलं आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्ट आहेत तुम्हाला सुद्धा दिलेले आहेत. तर तसंच दुसरं जे काही फोल्डर असेल त्या फोल्डरमध्ये पार्ट 2 नावाचं फोल्डर आहे, त्यामध्ये आपण गणेशाचे जे PNG येतात एवढ्या इमेजेस तुम्हाला दिलेल्या आहेत की ज्या सर्व आपण कटआउट केलेल्या आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारच्या जे अशा प्रकारच्या HD PNG त्यासुद्धा दिलेल्या आहेत त्यामध्ये. तर बघू शकता अशा प्रकारचे तुम्हाला फक्त जे काही डायरेक्ट तुमच्या बॅनर डिझाईनमध्ये ॲड करून यूज करू शकता अशा प्रकारच्या ज्या PNG इत्या दिलेल्या आहेत. सर्व ज्या PNG इत्या HD मध्ये आहेत, 100 च्या वर अशा ज्या PNG इत्या दिलेल्या आहेत. प्लस दुसऱ्या फोल्डरमध्ये इमेजेस दिलेल्या आहेत ज्या की तुम्ही अशा बॅकसाईडला वापरू शकता किंवा स्टेटसला व्हिडिओ स्टेटसला सुद्धा अशा वापरू शकता. अशा प्रकारचे जे फोटो PNG तुम्हाला दिलेल्या आहेत फोटो इमेजेस. त्यानंतर ह्या फोल्डरमध्ये तुम्हाला जे काही आपण खाली इरेज केलेले कटआउट केलेले इमेजेस आहेत गणेश गणपती बाप्पाच्या जे इमेजेस तुम्हाला याच्यात दिलेले आहेत फोटो जे की आपण खालून इरेज केलेले आहे खालच्या साईडने, जे की तुम्ही डायरेक्ट बॅनर डिझाईनमध्ये ॲड करून एकदम बॅनर डिझाईन तुमची एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता. जे पिक्सल लॅबमध्ये बनवत असाल तर तुम्ही डायरेक्ट पिक्सल लॅबमध्ये सुद्धा ह्या इमेजेस आहेत त्या बघू शकता, ॲड करून बनवू शकता. तर अनंत चतुर्दशी शेवटची शुट्टी अशा प्रकारचे जे काही गणपती बाप्पाच्या इमेजेस आहेत त्या वापरल्या जातात, त्यातसुद्धा आपण ह्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारचे सर्व तुम्हाला इथंच हे जर फोल्डर तुम्ही एक फोल्डरचे जे बघितलं तर एक जे 152 MBचे जे एवढ्या इमेजेस आहेत त्या फुल HD तुम्हाला दिलेल्या आहेत 25 इमेजेस आहेत. आणि अजूनसुद्धा आपण अशाच प्रकारच्या ज्या इमेजेस आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड करणार आहेत, त्यासाठी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनेल येते जॉईन करून घ्यायचं आहे. तर डाउनलोडिंग कशी करायची ते आपण पुढे सांगणार आहोत. तर तुमच्या मोबाईलमध्ये कोणताही ब्राउझर असेल, क्रोम ब्राउझर असेल, तर ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर इथं सर्चच्या ऑप्शनवर आहे, तिथं तुम्हाला टाईप करायचं आहे आपल्या चॅनेलचं नाव, टाईप करायचं आहे प्रशांत टेक्निकल असं नाव तुम्हाला पूर्ण ते टाईप करून घ्यायचं आहे. प्रशांत टेक्निकल असं टाईप करून घेतल्यानंतर तिला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची आपली पहिली जी काही वेबसाईट आहे तुम्हाला prashantteknical.com नावाने ही तुम्हाला इथं भेटून जाईल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा आपल्या पेजेस जे वेबसाईटचं तिथे ओपन होऊन जाईल. तर ओपन झाल्यानंतर इथं पहिलंचं जे काय असेल ते तुम्हाला इथं दिसून जाईल, किंवा जर इथं नसेल जर भेटन तर तुम्हाला इथं तुम्ही हे 3 डॉटवर यायचं आहे. आणि इथं जे काही आपण PNG मटेरियल अपलोड केलेलं आहे त्या PNG मटेरियलवर अपलोड करायचं आहे, इथे जाहिरात आई येऊन जाईल. आल्यानंतर तिथं जेवढं काय आपण PNG मटेरियल देत असतो ते इथं ॲड केलेलं असतात. जर तुम्हाला गणेशोत्सव वेडिंगचं जे म्हणजे वेगवेगळ्या टाईपचं जर जे PNG मटेरियल पाहिजे असेल तर सर्वात तुम्हाला इथं खाली यायचं, म्हणजे स्क्रोल करायचं आहे, खाली पेज घ्यायचं आहे. घेतल्यानंतर इथं जेवढे काय आपण इथं लेबल लावलेले आहेत त्या लेबलमध्ये तुम्ही इथूनसुद्धा सर्च करून घेऊ शकता. इथं गणेशोत्सव बॅनर एडिटिंग असं केलेलं आहे, इतरसुद्धा तुम्ही सर्च करून म्हणजे इथंसुद्धा क्लिक करू शकता आणि अशा प्रकारे इथं डायरेक्ट त्या पेजवर येऊ शकता. तर इथं आल्यानंतर इथं गणेशोत्सव बॅनर एडिटिंगवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक न्यू पेज असा ओपन होईल, त्याच्या पूर्ण आपण यामध्ये काय दिलेलं आहे ते सर्व इथं माहिती ती दिलेली आहे, ती माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि जी काय डाउनलोडिंग प्रोसेस आहे सुद्धा यामध्ये आपण दिलेली आहे कशी डाउनलोड करायची आहे.
तर अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल स्क्रॉल करत खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं पासवर्ड इन व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तो पासवर्ड आहे तुम्हाला व्हिडिओमध्येच भेटून जाईल. तर इथं डाउनलोड पार्ट वन नावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक न्यू पेज ओपन होईल. ओपन झाल्यावर तुम्हाला परत खाली स्क्रॉल करत यायचं आहे. आल्यानंतर इथं सर्वात खाली गो टू डाउनलोड नावचं एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं टाइम अशा प्रकारे 10 सेकंद येतो, वेट करायचं आहे. इथं आपण तुम्हाला इन्स्ट्रक्शन आहेत त्या दिलेल्या आहेत डाउनलोड प्रोसेस कशी करायची. तर इथं तुमचं जे काही 10 सेकंद वेट झाल्यानंतर इथं जी डाउनलोड लिंक आहे ती जनरेट होऊन जाईल. झाल्यानंतर इथं डाउनलोड फाईलवर क्लिक करायचं आहे. फाईलवर क्लिक केल्यानंतर इथं एक आपण जी डाउनलोड केलेली आहे, म्हणजे जी अपलोड केलेली आहे फाईल, ती गुगल ड्राईव्हला अपलोड केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे येऊन जाईल. तर इथं गुगल क्रोमवर करायचं आहे क्लिक. क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पेज येते ओपन होईल. झाल्यानंतर इथं तुम्हाला डाउनलोड एनीवेवर क्लिक करायचं आहे. डाउनलोड एनीवे म्हणजे जी फाईल आहे तुमची ती डाउनलोडिंगला लागेल. अशा प्रकारे डाउनलोड एनीवे केल्यावर ही फाईल आहे तुमची चालू, डाउनलोडिंग चालू झालेली असेल तर तुम्ही इथं बघू शकता की फाईल आहे तुमची अशी डाउनलोड झालेली आहे. डाउनलोड झाल्यानंतर त्या फाईलला तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. तर दुसरी फाईल डाउनलोड करण्यासाठी परत तुम्हाला बॅकचं बटन आहे तुमच्या मोबाईलमधलं, ते बॅक करायचं आहे. बॅक करायचं आहे परत एकदा. परत मेन पेजवर यायचं आहे जिथं तुम्ही डाउनलोड पार्ट वन केलेला आहे. आल्यानंतर परत तुम्हाला इथं खाली दिसून जाईल इथं पार्ट टू आपण दिलेला आहे. इथं डाउनलोड पार्ट टू, डाउनलोड पार्ट टूवर क्लिक करायचं. तर अशाच प्रकारे तुम्ही बॅक आल्यानंतर इथं डाउनलोड पार्ट टूवर क्लिक करून अशाच प्रकारे तुम्ही तुमची फाईल आहे ती डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड केलेली फाईल आहे तुम्हाला इथं अशा प्रकारे दिसून जाईल. सर्व प्रकारे फाईल डाउनलोड केल्यानंतर त्या फाईलला तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. एक्स्ट्रॅक्ट करून घेण्यासाठी पासवर्ड आपल्या पासवर्ड व्हिडिओमध्येच दिलेला आहे. आणि जर तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा मटेरियल लागत असेल तर ते आपण टेलिग्राम चॅनेलवर दिलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे जे बॅनर एडिटिंगसुद्धा करणार आहोत.